अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निषेधार्थ जामनेर शहरातील नगरपरिषद चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या वतीने अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे फोटो असलेले बॅनर जाळत काही काळ रस्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले। तसेच या निषेधाचे निवेदन तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्रभैया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते संजय गरुड, राष्ट्रवादीचे नेते डी के पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत, शिवसेनेचे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे, ॲडव्होकेट भरत पवार, ॲडव्होकेट प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नगरपालिका चौक येथे आलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या विरोधामध्ये जे आक्षेपार्ह विधान केले आहेत याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत व संपूर्ण महाराष्ट्रभर याचा निषेध केला जात आहे। त्याचबरोबर जामनेर शहरामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनामार्फत यांचा निषेध करण्यात येत आहे। तर तुम्ही येथे पाहू शकतात की त्यांच्या विरोधामध्ये खूप मोठ्याने घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे। त्याचबरोबर येथे जूतो मारो आंदोलन देखील करण्यात आलेले आहे। तर याबाबतच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अब्दुल सत्तार यांनी माननीय सुप्रिया सुळेच्या बाबतीमध्ये जे निषेधार्थ व्यक्त केलं अशा अब्दुल सत्तारला लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यायला लावलंच पाहिजे। इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व महाविकास आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरतील आणि संघर्ष हा कायम चालू राहील जोपर्यंत गुलाबराव पाटील आणि शिवसेनेच्या नेत्या यांच्याबद्दल जे आपण शब्द वापरले हे लवकरात लवकर मागे घ्यावे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर यांना अन्यथा महाविकास आघाडी तीव्र आंदोलन छेडेल। अब्दुल सत्तार यांनी जे केलं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं स्वीकार करतो। आज सर्व लोकांमध्ये जो उद्रेक झालेला आहे अशा बाळभाऊ मंत्रीला राजीनामा द्यायला पाहिजे। जर तुमची संस्कृती ही नाही आहे त्या संस्कृतीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि पूर्ण आघाडीच्या वतीनं आम्ही धिक्कार करतो। आज जामनेर येथे माननीय संजयदादा गरुड असतील, रवींद्र भैया साहेब असतील, आमचे जिल्ह्याचे संपर्क करून डॉक्टर मनोहर पाटील, जिल्हा प्रमुख दीपक राजपूत व शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ आणि अतुल सोनले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जो आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला जो साथ दिलेली आहे याचा अर्थ असा होतोय की अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांनी जे नीच प्रवृत्तीचे कार्य केलेले आहे या कार्याला पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये कुठेही जागा राहिलेली नाही। यांनी जनांची नाही तर मनाची काळजी करायची आणि स्वतः राजीनामे द्यायचे की जेणेकरून हा महिलांचा आदर केला जाईल। जे हिंदुत्वाच्या नावाखाली पक्ष सोडून तुम्ही पक्ष गेले या पक्षाचे हिंदुत्व म्हणून ज्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस तुम्हाला महिलांचा आदर सुद्धा माननीय बाळासाहेबांनी शिकवला नव्हता का? शिक्षण कोणते यावरून दिसून येतं अशा नीच प्रवृत्तीचा शिवसेनेच्या वतीने आम्ही धिक्कार करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते आमचे नेते ॲडव्होकेट भैयासाहेब रवींद्रजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली डी के दादा आमचे तालुका अध्यक्ष विधानसभा क्षेत्रप्रमुख युवकची फळी सर्व फ्रंटल शिवसेनेचे तसेच ॲडव्होकेट प्रकाश पाटील सुधाकर भाऊ सराफ सर्व उपस्थित आम्ही काल जे अब्दुल सत्तारांनी
आदरणीय संसद रत्न पुरस्काराने गौरवलेल्या आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळेबद्दल यांच्याबद्दल जे अपशब्द काढले त्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो, तीव्र या नेत्याचा धिक्कार करतो। 5 दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्यातील गुलाबराव पाटील यांनी जे एका लहान समाजाच्या छोट्या घटकाला आदरणीय सुषमा अंधारे यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं त्याचाही आम्ही तीव्र शब्दात निषेध आणि धिक्कार व्यक्त करतो। आम्ही फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की या वाचाळवीरांना आपल्या मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावं आणि घरी पाठवावं। महाराष्ट्राची संस्कृती ही जोपासली पाहिजे। या आदरणीय सुप्रियाताई सुळेंना अनेक वेळा आदर्श भारतरत्न राष्ट्रीय पुरस्कार संसदरत्न पुरस्कारांनी गौरवलेलं आहे। अशांचा सन्मान पंतप्रधान करतात, सर्व मंत्रिमंडळ केंद्रीय करतं, सर्व खासदार करतात आणि त्यांच्या बाबतीत या नालायक आराम गोरांनी असे अपशब्द काढून या देशातल्या तमाम महिला भगिनींचा माता भगिनींचा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी यांना धडा शिकवला गेला पाहिजे। यांनी लवकरात लवकर जाहीर माफी मागून महिला भगिनींची आणि सुप्रियाताईंची आणि सुषमा अंधारे यांची माफी मागावी, नाहीतर अन्यथा महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा गावागावात यांना घुसू देणार नाही। रस्ता बंदीचं आंदोलन करू, निदर्शनं करू आणि आंदोलन जास्तीत जास्त तीव्र होईल याची दखल घेऊन परत आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांना आवर घालावा ही आमची कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे। धन्यवाद। संसदपटू सुप्रियाताई सुळे यांच्या संदर्भात माननीय आमदार अब्दुल सत्तार यांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो। प्रामुख्याने एक जबाबदार व्यक्ती ज्यांच्याकडे शासनाची जबाबदारी आहे अशा जबाबदार व्यक्तीने बेजबाबदार वक्तव्य केलं त्याबद्दल निषेध करतो। खरं म्हणजे राज्यात 3 महिन्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सरकार आलेलं आहे। परवा देखील या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल वक्तव्य केलं। 3 महिन्याची सत्ता यांच्या डोक्यात गेलेली आहे, सत्तेची मस्ती यांची उचलत नाही याचं उदाहरण द्यायचं ते या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथ खडसे शिंदे यांनी प्रामुख्याने सूचना केली अब्दुल सत्तारांना की सुप्रियाताई सुळे यांची माफी मागावी, परंतु अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही हा 50% परिणाम आहे। त्यांची मती मंद झालेली आहे या शब्दात त्यांचा तीव्र निषेध आम्ही करतो। खाऊन खाऊन मारले बोके हा अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांना सत्तेची आणि पैशाची मस्ती आलेली आहे। आम्ही महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो की या दोन्ही जे यांनी राजीनामे घ्यावे, नाहीतर महाविकास आघाडी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।